लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक तुम्ही विसरले? आम्ही विसरलो नाही. आमच्या सरकारच्या काळात असताना आम्ही त्याला मान्यता दिली, त्याचं टेंडर आपण काढलं. 4/6/2019 आपण त्याला मान्यता दिली. 13/9 त्याची निविदा निघाली, निविदाकारापैकी एजन्सीची नियुक्ती केली. त्याच्यानंतर 2.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं. त्या 2.5 वर्षामध्ये काही त्याच्यावर झालं नाही. आमचे धनंजय मुंडेजी म्हणाले की गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचा उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मंडळाला देखील 135 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली. त्यासोबत आमचे ते असं म्हणाले की लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक तुम्ही विसरले? आम्ही विसरलो नाही. आमच्या सरकारच्या काळात असताना आम्ही त्याला मान्यता दिली, त्याचं टेंडर आपण काढलं. 4/6/2019 आपण त्याला मान्यता दिली. 13/9 त्याची निविदा निघाली, निविदाकारापैकी एजन्सीची नियुक्ती केली. त्याच्यानंतर 2.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं. त्या 2.5 वर्षामध्ये काही त्याच्यावर झालं नाही. मात्र त्याच्यामध्ये एक अडचण होती की तिथे झाडं तोडण्याची परवानगी मिळत नव्हती. तो प्रयत्न आम्ही करतोय, लवकरच त्या संदर्भातली सगळी परवानगी घेऊन हे जे काही लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचं स्मारक आहे ते आमच्याच काळात आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू करू. कोविडच्या संदर्भात किती लोकांना पैसे मिळाले आपण विचारलं, माझ्याकडे मी वेळ घेत नाही, आपल्याला कागद पाठवून देतो. मराठवाडा वॉटर ग्रीडची जबाबदारी केंद्र शासनावर टाकली. आता खरं म्हणजे साहेब, कधी कधी आहे ना आपण काय चूक करतोय लक्षात घ्या. असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाडा वॉटर ग्रीड आपण करायचं ठरवलं, त्यानंतर सरकार आल्यानंतर आपण त्याचा शिरच्छेद केला, खूनच केला. कारण त्यावेळेस आपण सगळीकडचे टेंडर काढले होते. नंतर आपण अशी विनंती केली होती की केंद्र सरकार 1000 कोटी रुपये आपल्याला देत आहे जलजीवन मिशनमध्ये, तर जलजीवन मिशनमध्ये तुम्ही मराठवाडा ग्रीड पाठवा. आपण जलजीवन मिशनमध्ये मराठवाडा ग्रीड पाठवायच्या ऐवजी छोटे 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 तिथले प्रकल्प पाठवले. आता बघा, याही वर्षी 20,000 कोटी रुपये दिले आहेत आपल्याला केंद्र सरकारने. योग्य वेळी जर मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राकडे गेला असता तर मराठवाडा ग्रीड म्हणजे काय, जलजीवन मिशनच आहे. जलजीवन मिशनमध्ये ते सगळे पैसे आपल्याला मिळाले असते आणि आज कितीतरी पुढे ती गेली असती. आणि म्हणून आता जरी जलजीवन मिशन हे पुढे गेलं असलं तरी आम्ही केंद्र सरकारला ही विनंती केली आहे की आता आपण जलजीवन मिशनमध्ये मराठवाडा ग्रीडला इन्क्लूड करा. त्याची चर्चा चाललेली आहे, आमचं प्रेझेंटेशन त्याचं ठरलेलं आहे आणि आमचा प्रयत्न आहे की केंद्राकडनं हे पैसे मिळाले. कारण आता आपल्याला मुळामध्ये मराठवाड्यामध्ये जे वाहून जाणारं पाणी आणायचं आहे त्याकरता मोठा निधी उभारावा लागणार आहे. आणि म्हणून मग हा निधी जर केंद्राकडनं मिळाला तर आपली फिस्कल स्पेस त्या ठिकाणी वाचते. म्हणून अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी केलं आहे.